हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व लहान थोर मोठ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। तर स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल कमलेश के एम एस ब्लॉगमध्ये। मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला हा व्हिडिओ यूट्यूबवर येतो आहे। मित्रांनो, काही कारण असतं, काही दिवसापासून व्हिडिओ बनवता येत नव्हतं म्हणून व्हिडिओ बनवला नाही मित्रांनो। तर आज आलेलो आहे मित्रांनो आपल्याच लातूर जिल्ह्यामधील निलंगा तालुक्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो। आज इथे खरोसा लेणी आहेत, ते खरोसा लेणीचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे मित्रांनो। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लेणीच्या सुरुवातीलाच बुद्धाची मूर्ती तुम्हाला ह्या लेणीमध्ये दिसते। तुम्ही पाहू शकता हे लेणीचं बाहेरचं दृश्य आहे मित्रांनो। हे लेणी भरपूर मोठे आहे मित्रांनो। रस्त्याच्या उजव्या साईडला पूर्ण लेणीचीच रांगेमध्ये लेणी आहेत सर्व मित्रांनो। तुम्ही पाहू शकता हे एक पहिली लेणी आहे। ह्या लेणीबद्दल जर तुम्हाला काही माहिती सांगायची असेल मित्रांनो, तर असं सांगू शकतो की ही लेणी लातूर जिल्ह्यामध्ये आहे। लातूरहून तुम्हाला एक 50 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे, तुम्ही येऊ शकता। आणि उदगीरहून जर येत असाल तर तुम्हाला एक 55 ते 60 किलोमीटरच्या अंतरावर ही लेणी आहे मित्रांनो। निलंग्यापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे। ह्या लेणीच्या खालच्या साईडला खरोसा नावाचं गाव आहे, त्या गावाच्या नावावर ही लेणीचं नाव पडलेलं आहे मित्रांनो, खरोसा लेणी असे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही लेणी औसा तालुक्यात आहे। गुगलच्या माहितीनुसार खरोसा लेणी ही लेणी लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील खरोसा या गावात आहे। लातूर निलंगा रस्त्यावर लातूरपासून 45 किमी अंतरावर व धाराशिव लेण्यापासून सुमारे 82 किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे। लेण्याच्या पायथ्याशी असणाऱ्या खरोसा या गावामुळे ही लेणी खरोसा लेणी म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो। हे गुगलवरची ही लेणी मित्रांनो, ही लेणी एका जांभा लॅटराईट खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 12 लेणींचा समूह आहे मित्रांनो। डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुकादेवीचे मंदिर आहे इथे, असं हे गुगलवरची माहिती आहे मित्रांनो। या लेण्यांचा तयार झालेला खालखंड जर पाहायचं असेल मित्रांनो, तर ह्या लेण्याचा 6व्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो आहे। आणि त्यांच्या मतानुसार एकंदरीत खरोसा लेणी येथील लेणी सुमारे इसवी सन 500 ते 700 दरम्यान खोदण्यात आलेली आहे। आणि या दरम्यान या भागावर बदामी चालुक्य घराणे राज्य करीत होते। विराजशाह यांच्या मते खरोसा येथील जैन लेणी सुमारे 8 ते 9व्या शतकात खोदण्यात आलेला असावे, अशी एक गुगलची माहिती आहे मित्रांनो। खरोसा येथे लोणी संभार पाहून पूर्वमध्यातून असलेले खरोसा लेण्यांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे मित्रांनो। जसं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे बरेचसे मंदिरं पण आहेत, तुम्ही कधीही इथे भेट देऊ शकता। हे लेणी हमेशा चालू असतात, इथं सुट्टीचा वगैरे काही बोर्ड वगैरे किंवा फलक वगैरे काही लिहिलेला दिसत नाही मित्रांनो। मी पाहिलो आम्ही पण खूप जीर्ण अवस्थेत आहे मित्रांनो, बऱ्याच जागांचा पडझड झालेला भाग आहे या लेण्यामध्ये। आणि ह्याला स्पेशल खांब नाही आहेत मित्रांनो, त्या दगडामध्येच खोरलेले खांब आहेत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। इथे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही 4 मित्र गेलो होतो, श्रीकांत गायकवाड, कमलेश सोनकांबळे म्हणजे मी, आणि सचिन सोनकांबळे माझा भाऊ, आणि माझा एक मित्र आहे सुदर्शन सूर्यवंशी, हे 4 जण गेलो होतो मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी। खूप चांगला अनुभव आला मित्रांनो, तुम्ही येऊ शकता, पाहू शकता। Thank you.
आय होप मित्रांनो तुम्हाला ह्या लेण्याबद्दल काही नक्कीच काहीतरी माहिती मिळाली असावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुमचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न एवढाच होता मित्रांनो की ह्या लेण्याविषयी तुम्हाला काही माहिती मिळाली पाहिजे. तर मित्रांनो वेळ झालेली आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये थांबण्याची. तर मित्रांनो मित्र भेटूया पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.